टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम, पाहूया आजच्या ठळक घडामोडी। कडेगाव नगर पंचायतीच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करा, DS देशमुख, अन्यथा तहसील कार्यालयावरून उडी मार आंदोलन करणार। कडेगाव मधील नगर पंचायतीत मोठ्या प्रमाणात भोंगळ कारभार सुरू आहे। नगर पंचायतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत आहेत। कडेगाव मध्ये हाय स्पीड लॅम्पचे काम एका कंपनीला दिले असून त्या लॅम्पची 7 वर्षाची जबाबदारी कंपनीची आहे, तरीही हे लॅम्प बंद अवस्थेत आहे। तरीही नगर पंचायत याबाबत कार्यवाही करताना दिसत नाही। या भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी, अन्यथा तहसील कार्यालयावरून उडी मार आंदोलन करणार असल्याचे निवेदन पाणी संघर्ष समितीचे प्रमुख राष्ट्रवादी नेते DS देशमुख व वंचित आघाडीचे जीवन करकटे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे। या निवेदनात देशमुख व करकटे म्हणाले आहेत की कडेगाव मधील बालोद्यान कोणत्या सिटी सर्वे गटात मंजूर करून उभारले आहे याचीही माहिती द्यावी। तसेच धर्मकल्ली ओढ्याकाठी हे बालोद्यान उभारले असून या बालोद्यानाला ओढ्याच्या पाण्याचा फटका बसत असून या छोट्याशा जागेत लहान मुलांना खेळण्यास वाव नाही। तसेच या बालोद्यानामध्ये उभारलेले साहित्य हे अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे। ते साहित्य मोडकळीस येऊन पडले आहे। या साहित्याच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे। तसेच वॉटर ATM टेंडर होऊनही झालेले पाणी ते पाणी लोकांना विकत घ्यावे लागत आहे। त्यापेक्षा कडेगाव पाणी पुरवठा योजनेवर फिल्टर बसून शुद्ध पाण्याचा पुरवठा लोकांना करावा यासह विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे। याबाबत योग्य ती कार्यवाही न झाल्यास 18 तारखेला राष्ट्रवादी वंचित आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयावरून उडी मार आंदोलन करणार असल्याचेही DS देशमुख व जीवन करकटे म्हणाले।